आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं हजर आहे. विनंती असेल कमिटीकडून रिक्वेस्ट आहे आपल्याला की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. शेलूमाता वळ्या संघाचा संगणक युवक यांचं आगमन होत आहे. सर्वप्रथम दोन्ही संघाचं मी स्वराज्य चषक 2018 मध्ये आयोजक आबूस्फोट खराडे यांच्या माध्यमातून तसेच या स्पर्धेचे बिग शो चा इतिहास लिहिणारे विकी मात्रे साहेब आणि संपूर्ण आबूस्फोट खराडे यांच्या माध्यमातून अभिनंदन आहे. सुस्वागतम विवेक, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी विनंती करेन नाणेफेक करण्यासाठी प्रदीप तांगडी साहेब आणि न्यूमिलन 40+ चे एगल स्पोर्ट परिचय करून घेताना दोन्ही संघाच्या संगणकाच नाणेफेक होत आहे. नाणेफेक झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमानायचे. सर्वप्रथम युवक आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नाणेफेक जिंकलेले अतिशय महत्वपूर्ण लढत आहे आणि गेल्या वर्षीचा आपण चॅम्पियन संघ आहे स्वराज्य ट्रॉफी 2017 चा. नाणेफेक जिंकून सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. समोरचा संघ अतिशय बलवान संघ आहे, ताकदवान संघ आहे. ज्या संघाकडे बघा मित्रांनो, दीपक पाटील सारखा एक हिरा आहे तर दर्शन सारखा एक ऑलराऊंडर आहे. या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावायची आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. असा कुठला ट्रम्पकार्ड गोलंदाज ठरेल की गावदीसपोट वडकर संघाच्या फलंदाजावर आवड टाकण्यासाठी त्या गोलंदाजाकडून आपण अपेक्षा कराल? प्रशांत मात्रे. जो पहिला सामना जिंकला होता तो संघ कायम असेल की अमृतच्या सामन्यामध्ये संघामध्ये काही परिवर्तन? नाही, सेम आहे. आणि थोडक्यात एका शब्दामध्ये हे जे ग्रामीण क्रिकेटचा घमासान चषक पाहतोय आपण स्वराज्य, या स्वराज्य चषकामध्ये आल्यानंतर आपल्याला कसं वाटलं आणि आपण आबूस्फोट खराडे यांच्या जो आयोजन केले या आयोजनाबद्दल थोडक्यात काय प्रतिक्रिया असेल? खूप सुंदर आयोजन आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे, खेळायला जाम खूप चांगलं वाटत. ऑल दी बेस्ट. सेलमाता वर्ल्ड संघाचा संघनायक युवक गावदीसफोट वडगड संघाचा कर्णधार नाणेफेक काढलेले आहे. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर सर्वप्रथम काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच घेतली असती. मनासारखं घडलेलं आहे. सर्वप्रथम आपण पहिला सामना खेळता येतं आजच्या दिवसामध्ये. या आयोजनाबद्दल जे आबूस्फोट खराडे आणि वन मॅन शो सन्माननीय विकी मात्रे साहेब आणि संपूर्ण आबूस्फोट खराडे संघाचे सदस्य कमिटी मेंबर्स यांच्या माध्यमातून या आयोजनाबद्दल आपली थोडक्यात काय प्रतिक्रिया असेल? खूप चांगलं आयोजन आहे आणि त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली, प्रथम त्यांचा धन्यवाद मानतो. अगदी बरोबर आहे. पण समोर वळ सामन्याकडे आता शेलूमाता वळ सारखा एक बलाढ्य संघ आहे. या संघासमोर फटकेबाजी करताना कुठल्या असा फलंदाजाकडून अपेक्षा असेल की त्या फलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? सर्वच खेळाडूंकडून आणि दर्शन आणि दीपक याच्याकडून जास्त अपेक्षा असेल. तर सामना एक रोमांचक होईल नक्कीच. ऑल दी बेस्ट दोन्ही संघाच्या संघटनेकडून. तर मैदानामधून असे सूचना आहे की नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कौल शेलूमाता वळ्या संघाच्या संघटनेकडे जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समालोचन कक्षामध्ये जाऊया. तिथं आमचे समालोचक सज्ज आहेत सुभाष धुमाळ सर. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. आपण पाहू शकता कमिटी मेंबर सुदेश तांगडे यांना हँडसम पर्सनॅलिटी आहे. तर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत गावदीव वडगर विरुद्ध शेलूमाता वल या दोन संघामध्ये. आणि रजनी मधील आजच्या दिवसामधील मेगा मॅच बिग मॅच आबूस्फोट खराडे विरुद्ध इगल स्पोर्ट्स 40+. आबूस्फोट खराडे संघाचे जर प्लेयर्स मध्ये बघायचं झालं तर समीर तांगडे, सुदेश आहे, निखिल आहे, भावेश, अजय, मोनिश, वैभव, अमोल, देवा, निलेश, आदित्य, कल्पेश. तर इगल स्पोर्ट्स खराडे संघामध्ये एक से बढकर एक ओल्ड इज गोल्ड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद जो बुम बुम नावाने प्रसिद्ध आहेत, प्रदीप, चंद्रकांत, मंगेश, ज्युनियर प्रदीप, दयानंद, प्रवीण, अशोक, विष्णू वागे, संजय, धर्मेंद्र आणि राजेश. तर मेगा इव्हेंट मधील एक मेगा मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो.
अबू स्पोर्ट्स खाडे विरुद्ध ईगल स्पोर्ट्स 40+ रात्री ठीक 8 वाजता. हॅलो हॅलो हॅलो. रात्री जी मॅच होणार आहे अबू स्पोर्ट विरुद्ध ईगल स्पोर्ट खार्डी 40+ नवीन भिवंडी तालुका मोठा मॅच बघायला विसरू नका प्रेक्षक हो. या दोन्ही संघामध्ये आपण जर बघितलं नवीन 40+ ईगल स्पोर्ट खार्डी याने आत्तापर्यंत 5 वर्षांमध्ये 17 फायनल आणि 13 सेमीफायनलमध्ये मारलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अबू स्पोर्ट खार्डी या संघाने 11 वर्षांमध्ये फक्त एकदाच फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे फरक म्हाताऱ्यांचा आणि तरुणांचा काय तो दिसतोय. तर सामना सुरुवात होणार आहे. शिलुमत वल संघ क्षेत्ररक्षण करण्याच्या तयारीत. शिलुमत वल संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि औद्योगिक वडगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. बोलूया सामन्याकडे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहे. वन मॅन शो युवा नेते विक्की म्हात्रे त्यांच्या समवेत प्रमुख कुमार तांगडे संपूर्ण अबू स्पोर्ट्स खाडी यांच्या विद्यमाने सौजन्याने ही स्पर्धा आपण पाहत आहे. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम दिवस रात्र तालुक्यामधील पहिली स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खाडी 2018 पुन्हा एकदा या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. गोवेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम पोषक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तब्बल 28व्या मेगावॅटला त्यांनी भेट दिलेली आहे. गेल्या वर्षी 42 मेगावॅटमध्ये त्यांनी आपली हजेरी लावली होती आणि यंदा 28व्या मेगावॅटला त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे. दोन्ही पंच आमच्या मैदानाकडे रवाना झालेले आहेत. पंच सुनील म्हात्रे सर आणि पंच गोरखनाथ पाटील सर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत. शेलुमाता वल संघ आणि सलामीची जोडी सज्ज होत आहे गावदेव वडगरे संघाकडून. चोवीस पासून दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि खास आकर्षण आहे. यंदाच्या वर्षाचा जर विचार केला तर सिटी आणि ग्रामीण मधील ही पहिली स्पर्धा असणार आहे जी स्पर्धा दिवस रात्र खेळवली जाईल. गौतम तांगडे यांचंही इथे आगमन होत आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तसेच गोवेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम पोषा पाटील यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तर सलामी जोडी मैदानात गेलेले दर्शन आणि दीपक पाटील. सत्या भोईर यांच्याकडून गावदेव वडगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहित खुताडे यांच्याकडून या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे शिलुमत वल या संघाने. स्ट्रायकर गोलंदाज अतिश पाटील याला आपण पाहतोय. गेल्या वर्षीच्या हंगामामधील नंबर 1 अश्वविल खेळाडू ठरला होता आणि गेल्या वर्षीच्या या चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता अतिश पाटील. गेल्या वर्षीचा विजेता संघ शिलुमता वल हा संघ. अतिश पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सामना करेल दीपक. पहिल्या चेंडूला फाईन खेळलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू जातोय शिमार शिमार चौकार. पहिला चेंडूवर पहिला चौकार पेश करतोय आणि या स्पर्धेमधील 39वा फलंदाज ठरतोय दीपक पाटील चौकाराने आपलं खातं उघडणारा. अतिश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना फलंदाज दीपक. यावेळी मात्र अप्रतिम फाटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय स्वीपर करत सुमार शेबार चौकार.
बैक टू बैक दोन चौकार पेश के लिए फलंदाजा दीपक पाटील याने आणि चौकारांची हॅट्रिक हो रहा है या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत किरण मालोडी संघाचा आणि आकाश आणि भावेश तीन फलंदाजाने चौकार पेश केला आणि चौथा फलंदाज चौकारांची हॅट्रिक करणारा आठवतोय दीपक पाटील। चौकारांची हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित करणारा हा चौथा फलंदाज बनतोय दीपक पाटील। तसे तालुका क्रिकेटचा विचार केला तर तालुका क्रिकेटमधील तिसरा फलंदाज बनला होता ज्या फलंदाजाने सहा चेंडूमध्ये सहा चौका ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता। सर्वप्रथम हा रेकॉर्ड लिटिल मास्टर ऑफ हायवे दिवा अजय भोईर यांनी केला होता, त्यानंतर किंग ऑफ पॉवर प्ले नंदन पाटील आणि त्यानंतर तिसरा फलंदाज ठरला होता दीपक पाटील ज्यांनी सहा चेंडूमध्ये सहा चौकार ठोकण्याचा विक्रम तालुका क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला होता। तोच फलंदाज आपण सध्या स्ट्राईकला पाहतोय। आतापर्यंत तीन चेंडूमध्ये तीन चौकार फेच केलेले आहेत, चौकारांची हॅट्रिक करणारा चौथा फलंदाज ठरलेला आहे। यावेळी अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता अतिश कडून, कमबॅक केलेला अतिशने, एका धावीने धावसंख्या वाढवून होते ती 13। दर्शन गेल्या वर्षीची जी हायेस्ट पार्टनरशिप होती सर्वोच्च भागीदारीचा विक्रम अवी बरोबर याच चषकामध्ये उभारला होता, तब्बल 80 धावांची पार्टनरशिप केली होती। यावेळी मात्र अडवेडने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वलतोय आणि निश्चितच शतरक्षक पन्ना पुन्हा चकित होतोय। चेंडू सीमारेषेवर चौकार, चौकारानं अकाउंट ओपन करणारा या स्पर्धेमधील 40वा फलंदाज ठरतोय दर्शन। अतिश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर, सामना करणार फलंदाज दर्शन, पुन्हा एकदा सफल ब्रासून गेल्याचा प्रयत्न। निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय गावदेव वडगर संघाची बिनबाधा 17। मित्रांनो आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे, अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत। पहिल्या षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली ती 17 धावा। सुरू असलेला सामना आपण पाहतोय गावदेव वडगर विरुद्ध शेलुमत अव्वल या दोन संघामध्ये। आज 1995 मध्ये न्यूझीलंडचा सुपर डुपर फलंदाज नॅथन ॲस्टल याने आपला पहिला एक दिवशीय सामना केला होता वेस्ट इंडिज संघाविरुद्ध, आणि आजच्या दिवशी 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे तब्बल 6 फलंदाज शून्यावर बाद झाले होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी टेस्ट मध्ये। आजच्या दिवशी 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर ऍडम ग्रिलक्रिस्ट याने ब्रेडलीच्या गोलंदाजीवर इस्टनच्या मागे सौरभ गांगुलीचा झेल घेऊन वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये 300वा झेल घेण्याचा रेकॉर्ड केला होता। आणि आजच्या दिवशी 2006 मध्ये न्यूझीलंडचा अष्टवेल खेळाडू क्रिस क्रेन्स याने आपला शेवटचा सामना केला होता। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अविनाश, गेल्या वर्षीचा विजेता संघ राहिला होता, गेल्या वर्षी शेलुमात वर्ल्ड संघाने जयप्रसंग कार्यवली संघाला पराभूत करून स्वराज्य चषक खाडी 2017 जिंकण्याचा पराक्रम केला होता। मॅन ऑफ द सिरीज राहिला होता अतिश पाटील, आणि गेल्या वर्षी याच चषकामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला होता गावदेव वडगर संघाकडून दर्शन आणि अवी या दोन फलंदाजाने, तब्बल 80 धावांची पार्टनरशिप केली होती, त्यामध्ये अवी याने अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता। अविनाश येतो दुसरं षटक हाताळण्यासाठी पायगाव गावच्या टोकाकडून, सामनाकर फलंदाज दीपक। यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलतोय, आउटस्विंग झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय। दुसरं षटक मार्गस्थ आहे, अविनाश शेलुमाता वर्ल्ड संघाकडून सांघिका दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय, सामनाकर फलंदाज दीपक। यावेळी अप्रतिम चेंडू साईडआर्म गोलंदाजी आपण पाहतोय लसित मलिंगाच्या अंदाजाने गोलंदाजी करताना,
आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील लसित मलिंगा एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजे 3 वेळा विकेट हॅट्रिकचा रेकॉर्ड केलेला आहे. अविनाश लसित मलिंगाच्या अंदाजाने साईडआर्म गोलंदाजी करताना यावेळी पुन्हा एकदा पूर्णपणे फलंदाज बेट होतोय, बाकीचा चोख काम बजावतोय इष्टरक्षक. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अविनाश याच्याकडून. पायगावच्या टोकाकडून गोलंदाजी करताना या स्पर्धेमध्ये दोन इंड आपण गोलंदाजीच्या पाहतोय, त्यामध्ये खाडी इंड आणि पायगाव इंड. पंचांशी वादविवाद करायचा नाही, पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यायची आहे आणि सर्कल मध्ये स्टार्ट घ्यायची नाही, सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घ्यायचं नाही. यावेळी मात्र अप्रतिम कटचा फटका आपण पाहतोय, लेट कटचा फटका चेंडू शिमारशी पर चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा सत्या भोईर यांच्याकडून या स्पर्धेला आयोजन नियोजन संयोजन हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे सत्या भोईर. अविनाश दुसरं षटक हाताळतोय, सामनागर फलंदाज दीपक चेंडूची वाट पाहिली, त्याने लेटकटचा फटका खेळला होता मागील. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हरच्या वरून चेंडू होता, डीप कव्हर मधून शिमारशी पर चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. या बाउंड्रीने या स्पर्धेमधील 1300 धावाही पूर्ण होत आहेत. अतिशय उत्कृष्ट लेखा जो का आमचे एक्सपर्ट स्कोरर यश तांगडे मॅन ऍट गोल्डन फिंगर यांच्याकडून पुरवला जात आहे. अविनाश सामनाकडे फलंदाज दीपक पाटील पुन्हा एकदा इनसाइड आउट थर्ड मॅच मधून चेंडू जातोय, डीप फील्डमॅन सुमारशी पर चौकार आणि चौकारांची हॅट्रिक. एकाच इनिंग मध्ये दुसरे हॅट्रिक पेश करतोय फलंदाज. हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक यू डीजे. एक नाट्यमय षटक सुनील पवार आपल्याला पाहायला मिळते का. पहिल्या 3 चेंडूवर एकही धावून आहे, 3 चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर त्या 3 चेंडूवर 3 चौकार आणि दीपक या स्पर्धेमधील एकमेव असा फलंदाज बनतोय. आणि यंदाच्या सीझन मध्ये की ज्याने एकाच इनिंग मध्ये 2 चौकारांची हॅट्रिक केलेले आहेत, तर 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या झालेली होती 29. यापुढील 2 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. अतिशय प्रतिम क्लासिक फटकेबाजी करताना गावदेवी वडकर संघाचा सलामीचा फलंदाज दीपक. आतापर्यंत जर बघितलं आपण दीपक यांच्या बॅटमधून तब्बल 6 चौकार आलेले आहेत व्यक्तिगत 25 धावसंख्येवर फलंदाजी करताना. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वडकर या संघाची धावसंख्या बिनबाद 29. प्रशांत देतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाचा 3rd षटक टाकण्यासाठी समोर दर्शन. सुरुवात अतिशय चांगली होती, अकोट टप्प्याचा चेंडू होता, अपरकट करण्याचा प्रयत्न होता. तर या स्पर्धेसाठी आणि खास दीपक पाटीलसाठी जे क्लासिक फटकेबाजी करतोय डोंगे येतो ना प्रशांत कोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सज्ज होते गोलंदाज प्रशांत, अतिशय छान सुरुवात षटकाची. इम्प्रोविस्टो खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, खेळ घेण्याचा प्रयत्न चांगला केला होता पण रोखू शकणार नाही एक धाव. या एका धावीने धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पुढे सरकताना ती 30. सोबत तुम्हाला जर बघितला आपण प्रशांत यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली
बिनबाद 30 अशी धावसंख्या आहे. 25 या धावसंख्येवर खेळण्यासाठी दीपक्का पाटील वडगर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच भारती दीपक्का पाटील मॅडम यांनी या स्पर्धेसाठी आणि खास गावदी वडगर संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि दीपक पाटील हा फटकेबाजी करतोय, क्लास फटकेबाजी. व्यक्तिगत संघासाठी 25 या धावसंख्येवर प्रणाली करताना त्यामध्ये तब्बल 6 चौकार क्लास फटके बघितले आपण. प्रशांत व्हीएपी डेजा एन कडनं फुलटा शेंडो चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि त्यावर छाप पडते षटकाराची. दादा खानिवडे गावाला सुभाष धुमाल जेव्हा फलंदाज क्लासिक फटकेबाजी करतोय, फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे तोफा दिल्यासारखं आहे. तोफा दोन्ही हाताने स्वीकारतोय, चेंडूला भिरकवून देतोय षटकारासाठी. 31 धावसंख्येवर पोहोचताना आता मात्र दीपक पाटील आणि संघाची धावसंख्या याच पाता पुढे येऊन फक्त टॅप केलेलं आहे. शॉर्ट कव्हर रिजनकडे चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षण केले जाते तोपर्यंत सहज दीपक पाटील एक धाव पूर्ण करतोय. या एका धावीने धावसंख्या हळूच वर सरकते. 37 बिनबाद पहिल्या गड्यासाठी अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. दर्शन या फलंदाचा वाटा मात्र फक्त 5 धावाचे आहे. एका चौकार आणि 5 या धावसंख्येवर स्ट्राईकला आहे प्रशांत. यावेळेस मात्र पायाचा इशारा काय येणार? पायचा इशारा येतोय आणि 4 धावाचा सुद्धा. बाग काही लावीला बुल्ला बासा निवडे गावामधी बाग काही लावीला बुल्ला बासा. धावसंख्या 41 एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना गावदेवी वडगरा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रशांत सज्ज होताना मारा करण्यासाठी समोर असलेला फलंदाज दर्शन. याच पाता सफल क्रॉस होऊन हा फटका चांगलं क्षेत्रक्षण शॉर्ट लॉंगलेक सर्कलच्या आतमध्ये. या सिंगल धावीने षटकाची समाप्ती 3-3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वडगर या संघाची धावसंख्या आहे ती 42 बिनबाद. अतिशय चांगली पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी. पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल अजून शिलुमाता वर संघाच्या गोलंदाजांना. व्यक्तिगत 1 षटकार आणि 6 चौकारांनी दीपक व्यक्तिगत खेळतोय आतापर्यंत आपल्या व्यक्तिगत धावसंख्यावर. त्यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. 32 धावसंख्येवर खेळतोय या स्पर्धेमध्ये. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या फलंदाजच्या नावावर आहे सुजित नाईक यांनी काल 43 धावाची एक विस्फोटक मॅरेथॉन खेळी साकारली होती. आणि प्रणय खारबाव या संघाच्या फलंदाजावर दुसरी हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर असं वाटलं की तो रेकॉर्ड ब्रेक करेल पण 42 धावावर नाबाद होता. ह्या दोन खेळीचा उल्लेख आज आणि कालच्या दिवसामध्ये. पण 31 या धावसंख्येवर दीपक पाटील आहे अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज वैभव पायगाव अँड्या टोकाकडनं समोर असेल दर्शन. एका चौकारांनी मात्र चांगली उत्तम साथ देतोय दीपक पाटील यांचं दर्शन 6 या धावसंख्येवर आहे. अंतिम षटकामध्ये क्षेत्ररक्षण कक्षात तरीने लावलेले दर्शनसाठी पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉईंट थोडा वायडीस गल्लीवर आहे, कव्हर पॉईंट आहे. वायडीस लॉंग ऑफ शॉर्ट फाईन लेग आणि स्वतः प्रशांत बॅकवर्ड स्कोर लेग सिमिरेशीवर आहे. युवक स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन असं चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे गोलंदाज वैभव यांनी दर्शनसाठी. कुटप्पे चेंडू करण्याचा प्रयत्न टॉप एज पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आतिश पाटील यांच्याकडून. फक्त एका धाव एका धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 43. शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये उभा आहे आतिश पाटील. गोलंदाज वैभव सज्ज होताना दीपक पाटीलसाठी हा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये.
यास माता लॉफ्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अतिशय चांगला झेल टिपतोय. शेवटी मात्र दीपक पाटील यांची खेळी संपुष्टात येते. पहिल्या गडी बाजूत आहे तब्बल 43 या धावसंख्येवर नवीन फलंदाज राजू, पण स्ट्राईकला असेल दर्शन. आता मात्र एक विस्फोटक फटकेबाजी सुरुवात करावी लागेल. यावेळेस हा फटका स्विंग केलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरतून, षटकार. या षटकाराने धावसंख्या 49, अंतिम षटक आहे. वैभव हा मारा करतोय, पण ज्या प्रकारे दर्शनाने फटका मारला होता, स्विंग केला होता स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी, 13 या धावसंख्येवर फलंदाजी करताना दर्शन. गोलंदाज वैभव परत सज्ज होताना मारा करण्यासाठी. सलामीचा फलंदाज दर्शन सज्ज होते खेळण्यासाठी. यावेळेस पुल्लेंचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज. आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं आपण 250 हा निर्धाव चेंडू होता. अतिशय एक चांगली माहिती देताना आमचे गुणलेखक जयेश यांच्याकडून 1000 धावांचा टप्पा सुद्धा पार झालेला आहे. उलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे वेगात, पण शतक युवक यांच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. याचबरोबर अर्धशतक सुद्धा पूर्ण झालेले आहे. गावदेवी वडग्रास संघाच्या धावपलकावर पाहतोय आपण तब्बल 53 धावा. दर्शनीच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार, तर या डावातला जवळपास 8वा चौकार निघतोय. क्लास फटकेबाजी, कारण की 8 चौकार संपूर्ण डावामध्ये. स्विंग केलेला आहे पण हवेत आहे. यावेळेस चेंडूखाली युवक हा खेळाडू होता, कुठली चुकी नाही आहे, चांगलं जेल. आणि अंतिम चेंडूवर गडीबाद होतोय. अशा तऱ्हेनं निर्धारित 4 षटकाची समाप्ती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शेलूमाता वळ्या संघासमोर गावदेवी वडगऱ्या संघाने. वेशपिठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, बघा मित्रांनो एक माहिती देतोय की मग कुठल्याही
भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये एक टूर्नामेंट असो गोयेगावचे समाजसेवक सन्माननीय राजाराम पोशा पाटील साहेब यावर्षी तब्बल त्यांनी 28 ग्राउंडवर हजेरी लावलेली आहे म्हणजे 28 मेगा इव्हेंटला त्यांनी इच्छित भेट दिलेली आहे. एक समाजसेवक आहेत सन्माननीय राजाराम पोशा पाटील साहेब आपलं परत स्वागत आहे. तर क्षेत्रक्षण लावले जाते जे आव्हान ठेवलेलं आहे शिलुमाता वळ्या संघासमोर तब्बल 24 चेंडूमध्ये 54 धावाचं एक आव्हान आहे. पण ज्या प्रकारे आतिश पाटील फॉर्म मध्ये आहे यांना कसा रोखते पाहिजे पण थोडस सलामीमध्ये परिवर्तन आहे. शिलुमाता वळ्या संघाचे वैभव आणि परेश सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल. तर धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होणार आहेत माझे सहकारी समालोचक माझे मित्र सुभाष धुमाल. सत्यवन भोईर अमित शेलारकर यांच्याकडून नाईस आयोजन अशी कमेंट आलेली आहे. निश्चितच दीपेश पाटील यांनी या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दीपेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. गोवेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान राजाराम पुरुषा पाटील यांचं स्वागत सत्कार सन्मान देवीदास पाटील आपणास विनंती असेल. देवीदास जाधव यांच्या सुभासते गोवेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम पोशा पाटील यांचा स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे. तर बोलूया सामन्याकडे. सलामी जोडी मैदानात आलेले शिलुमाता वळ संघाकडून जे आव्हान आहे ते 54 धावांचं आव्हान आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. परेश आणि वैभव ही जोडी मैदानात आहे. शायकर फलंदाज वैभव याला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. वडगर संघाकडून गोलंदाज दर्शन. पाच क्षेत्ररक्षक ऑफ साइडला तैनात केलेले आहेत 30 yard सर्कलमध्ये. यामध्ये पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताला जातोय. दर्शन स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय. गावदी वडगर संघाकडून सामनागर फलंदाज वैभव. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा हाताळतोय गोलंदाज. दोन बॅक टू बॅक चेंडू निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज दर्शन. ऑफ साइडला पाच क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलमध्ये आणि ऑन साइडला चार क्षेत्ररक्षक आहेत. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 yard सर्कलमध्ये. दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये. यालेमध्ये करारा ऑफ ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण वाडेश मिड ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र एक धाव घेणे पुसून रोखू शकले नाही. एका धावीने वैभव आपला आणि संघाचंही खातं उघडतोय. दर्शन पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक खाडेगावच्या टोकाकडून सामना करेल यावेळी फलंदाज परेश. यावेळी मात्र अप्रतिम फटका पंच केलेला आहे. कव्हरच्या वरून चेंडू जातो डीप केवर समजा पार चौकार. अप्रतिम फटका आपण पाहिला होता. स्टेप आउट झाला होता. इनफील्डच्या वरून हा फटका गेला होता परेश याच्याकडून. यावेळी मात्र सपोर्ट क्रॉस होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कम बॅक करतोय गोलंदाज. कारण या अगोदरच्या चेंडूवर आपण जर बघितला तर अप्रतिम फटका खेळला होता परेश याने. इनफील्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला होता. डीप कव्हर मधून चेंडू गेला होता शिमार शिमार चौकारसाठी. आणि 41 फलंदाज ठरलेला आहे चौकाराने आपला अकाउंट ओपन करणारा. यायलो मात्र करार ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय वाडेश लॉंग ऑन शिमार शिमार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर शेलू मात्र वर्ल्ड संघाची धावसंख्या झालेली होती बिनबात 9 धावा.
जे आव्हान आहे ते 54 धावांचं आव्हान आहे. तेरा पॉइंट पन्नासच्या सरासरीने धावा झलकवायचे आहेत शिलोमाता वलय संघाला. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडासा मागं पडतोय कारण धावपळका धावा झलकल्या त्या 9-2 चौकार आपण ते पेश केलं होतं परेशने. आता मात्र जी सरासरी 15 सरासरी झालेली आहे. आता मात्र 3 षटकामध्ये 15 सरासरीने धावा झलकाव्या लागतील. जो रिक्वायर्ड रनरेट आहे तो मात्र आता वाढलेला आहे कारण करंट रनरेट पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 9 आहे. प्लस पॉइंट नक्कीच आहे कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. दुसरं षटक का पायगाव गावाच्या टोकाकडनं हतरण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आलेला आहे गोलंदाज दीपक. यावेळी पुलकर्णचा प्रयत्न एका वेगवान धाव पूर्ण करतात फलंदाज लेग बायच्या रूपाने. या एका धावीने धावसंख्या अवलंबून होते ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. दीपक पुन्हा एकदा पायगाव गावच्या टोकाकडून वळताना सामना करेल फलंदाज परेश. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 10. जे आव्हान आहे ते 54 धावांचं आव्हान आहे. शेलूमाता वाला विरुद्ध आपण गावदेव वडकर हा सामना पाहतोय. शेलूमाता करारा ऑफ्रेडचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली चेंडू फेकी केली होती. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही एका धावीने धावसंख्या वाढवून होते ते 11. धीरज पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र सपोर्ट क्रॉस होऊन फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. बाकीचा चौक काम बजावत होते एक्सरक्षक. निर्धाव चेंडू समाप्ती. शेलूमाता वाला डिपेंडिंग चॅम्पियन आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता ज्याने अंतिम सामन्यामध्ये जयप्रजन कारिवली संघाला पराभूत केलं होतं. दीपक सामना करेल फलंदाज वैभव. यावेळी एक मोठा फटका चेंडू हवेत आहे मात्र नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज धावपाच्या रूपाने बाद. या स्पर्धेमधील 111 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे वैभवच्या रूपाने. नवीन फलंदाज तालुक्या क्रिकेटमधील ग्रेट ऑलराऊंडर मग ते सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो आणि गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये नंबर 1 ऑलराऊंडर राहिला होता 4 मॅन ऑफ द सिरीज अतिश पाटील नॉस्ट्रिकला. मात्र सामना करेल फलंदाज परेश. यावेळी फुलटॉसर घेऊन चेंडूला भिरकवून दिलं जात आहे डीप डेक शिमार शिमार षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होते ते 18 धावा. जे आव्हान आहे ते 54 धावांचं आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर शेलूमाता वल संघाची धावसंख्या जी ते 18. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. आतिश पाटील खेळपट्टीवर आहे आणि ज्याच्याकडे क्षमता आहे असा खेळाडू की कधी सामन्याचा पाट आपल्या संघाच्या बाजूने झुकू शकतोय. पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये काय होतंय कुठल्या संघाच्या तेव्हार आणि कुठल्या संघाचा इथे जय जयकार. आज की शाम रहते किस टीम के नाम मैच की अगली कहानी सुनते पावरफुल कमेंटर सुनील पवार की जुबानी.
अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. आता मात्र सामना थोडंसं समीकरण बदललेलं आहे. शिवलमाता वळ्या संघासाठी 12 चेंडू आणि तब्बल सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. आतिश पाटील हा खेळपट्टीवर आहे. गोलंदाज यज्ञेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी समोर क्लास शैलीमध्ये फटकेबाजी करणारा डावखुरा फलंदाज आतिश पाटील यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल की कशा प्रकारे फटकेबाजी करून हा सामन्याला विजय मिळवून देते पाहायचे. पण यज्ञेश हा गोलंदाज सज्ज होते वडगऱ्या संघासाठी. स्विंग केलेलं आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक दीपक पाटीलला माहिती आहे की हा झेल कोणाचा आहे. आतिश पाटील बाद होतोय स्वस्तामध्ये. एक मोठा हादरा बसतोय शिलुमाता वल्या संघाला. यज्ञेश अतिशय चांगली सुरुवात करतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र आतिश पाटीलला बाद करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रतीक नॉन स्ट्राईकला असेल पण परेश स्ट्राईकला आहे. आतापर्यंत परेशच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार निघालेले आहे. 15 धावसंख्या अजून खेळपट्टीवर आहे. यज्ञेश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यश पात्र ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्रक्षक सज्ज आहे. चांगलाच क्षेत्रक्षण सुरेख फेकी. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकताना ती 19. दहा चेंडूंनी अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक सज्ज होते खेळण्यासाठी. गोलंदाज यज्ञेश यशमाता स्लॉग स्विफ्टचा फटका. स्क्वेअर लेग क्रीजकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू. क्षेत्रक्षक सज्ज आहे. प्लेसमेंट ठीक नव्हती. फक्त एका धावीने गावदेवी वडगर संघाचे गोलंदाज खुश होतील पण दबाव वाढत जाणार आहे फलंदाजावर. ज्या प्रकारे सरासरी वाढत गेलेली आहे या एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 20. शेवळेस पात्र वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू वाईटचा इशारा येतोय. या एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकताना 21. ओहो अतिशय चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर थोडक्यात बचावते. परफेक्ट हा चेंडू होता ब्लॉक होलमध्ये फेकलेला आणि असे चेंडू क्वचित पाहायला मिळतात. सुभाष धुमाल ज्या प्रकारे हा मारा केला होता अप्रतिम चेंडूनी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. फक्त धावपल कॉर पाहते आपण. 2:21 धावाचा जो लक्ष आहे तो स्वीकारताना मात्र एक कठीण स्थितीमध्ये. यावेळेस स्विंग केलेला आहे पण निश्चित हा चेंडू बाहेर जाणार. षटकार. देवाचा देव माझे घरी आईला तो. निम्मापल्ला पार केलेला आहे म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. अजून 27 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 27 धावा. काय परेश ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय तो परेश आपल्या संघाला विजय मिळवून दिले पाहायचे आहे. डेथ बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या स्थिर आहे 27. तेवढे धावाची अजून आवश्यकता असेल. परेश ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय. 2 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत. 7 चेंडू आणि 27 धावाची आवश्यकता. फुलटॉस चेंडू लांब पल्ल्याचा षटकार. आजच्या दिवसातला मला वाटतं की सर्वात लांब पल्ल्याचा षटकार मारतोय. सोनेरी दांडा
धन्यवाद डीजे धीरज। या स्पर्धेतला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार खेचण्याचा रेकॉर्ड परेश इंचनावर जातोय आणि सुभा धुमाल आता माझा कठीण स्थिती नसेल कारण की परेश पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे। टेनिस बॉल न तो फुटबॉल दिसत होते, परिपूर्ण सेट झालेले। सहा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता, चेसिंग कंपल्सरी आहे। परेश जोपर्यंत खेळपट्टीवर राहील एक आशा म्हणून परेश यांच्याकडे बघण्यात येईल। शिरमाता वळ्या संघाकडून ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय, सर्वात जास्त षटकार आणि लांब पल्ल्याचा षटकार खेचेल त्याला आकर्षक ट्रॉफी आहे। हा नाव निश्चित आमचे स्कोरर ने आपल्या रेकॉर्ड मध्ये नोंद केलेली आहे। दूर असा फटका गेला होता, सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहित। या स्वतः पुल करण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हता फटक्यामध्ये। टॉप एज एक धाव पूर्ण आणि इथं मात्र निश्चित एक छाप चान्स होता धावबाद करण्याचा, तो दडवतोय संधी। आता सामना जिंकण्यासाठी अजून चेंडू शिल्लक आहे, ते 5 आणि 20 धावाची आवश्यकता आहे। स्ट्राईकला असेल डेंजरस फटकेबाजी करणारा परेश। आतापर्यंत 3 षटकार आणि लागोपाठ 3 षटकार खेळतोय काय पाहायचंय, कारण की लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत। 3 षटकार 2 चौकार आणि अतिशय धमाकेदार डाव साकारते परेश। गोलंदाज रोहित। या स्पर्धा सफल क्रॉसन हुकचा फटका, फाइनल 100 मिरशीच्या बाहेर जाणार आहे एका टप्प्याने हा चौकार। आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे। सुभा धुमाल सांगता येत नाही कोण जिंकणार कोण हरणार, कारण की अतिशय थरारक सामना रमतोय। परेश पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे, एक बाजू लावून आकर्षक फटकेबाजी करतोय, तर सामन्यात पूर्णपणे परेश यांनी वापशी करून दिले। 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता। दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा आमचे एकच वादा मोहन दादा यांचं, शुभेच्छा या स्पर्धेसाठी। थँक्स मोहन दादा। वळत सामन्याकडे, अतिशय क्लास सामना रंगतोय, क्लास फटकेबाजी करतोय परेश। फुलटॉस चेंडू विरकावून दिलेले व्हाइट इस लॉन्ग ऑन शिमिरच्या वरतून षटकार। तर 38 धावसंख्येवर फटकेबाजी करतोय, एक बाजू लावून धरतोय, पण असं धरत नाही तर एक मौल्यवान खेळ साकारतोय संघासाठी असं वाटलं होतं की शिरमाता वळ संघ परवाच्या छाळ्याकडे जाईल, पण परेश नावाचा हा वादी फंदा खेळपट्टीवर आहे। आता मात्र सामना जिंकण्यासाठी, ओहो अतिशय सुरेख चेंडू होता बीट होते, थोडस आता पारडा थोडस गावधी वडगर संघाचं झुकलेलं आहे, कारण की चेंडू उडले फक्त 2 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 10 धावांची आवश्यकता, पण द्याद द्यावी लागेल फलंदाज परेशांची। ज्या प्रकारे सामन्यात त्यांनी रोमांस टाकलेला आहे, अजून खेळपट्टीवर आहे। 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। सुभा धुमाल आपलं काय व्यक्तिगत मत असेल या परेशबद्दल? 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता, एक रोमांचक क्षणामध्ये हा सामना आहे। काल पण ह्या टाइमला असाच एक सामना रंगला होता। फुलटॉस चेंडू पण ऑन ड्राईव्ह लॉंगवानकडे शतक्षक आहे आणि आता मात्र थोडीशी आशा मावळत चालना दिसली शिलुमाता ओल्या संघाची। याचं कारण एकच आहे की एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची आवश्यकता। पण तो सामना आठवते यावर्षी सीझनमध्ये धर्मवीर चषकचा, विसरून चालता येणार नाही, जेव्हा एका चेंडूवर 9 धावांची आवश्यकता होती। बीमर चेंडू फ्रीड भेटला होता, पण शेवटी मात्र पराभव स्वीकारा लागलो होतं गंगामाता गोंदवल्या संघाला।
एका चेंडूवर 9 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वर नवीन फलंदाज प्रतीक. आणि यावेळेस मात्र हा चेंडू भिरकावून दिलेला आहे. तब्बल षटकार पण पराभव स्वीकारा लागला. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ जो होता या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. शेलू माता वळा संघ हरला पण परेश यांना दाद द्यावी लागेल. अतिशय उत्कृष्ट खेळी साकारली होती पण जो जिता वही सिकंदर म्हणता सिकंदर बनलेल्या सामन्याचा गावदेवी वडगरा संघ. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो, सामना कोण जिंकला याला महत्व नाही पण सामन्यामध्ये उत्कृष्ट कोण खेळला याला महत्व आहे. दीपक पाटीलची खेळी चांगली होती पण त्यापेक्षा सरस कामगिरी शेलूमाता वळ संघाचा फलंदाज यांनी जी एक किल्ला लढवला. मॅन ऑफ द मॅच परेश शेलूमाता वळ संघाचा सामनावीर परेश. आपण व्यासपीठावर यायचंय. मी सन्माननीय गौतम तांगडी साहेब आणि तसेच समाजसेवक गोळेगावचे राजाराम पोशा पाटील साहेब.